106वा वर्धापन दिन आहे 24 जानेवारीच्या निमित्तानं. ह्या निमित्तानं हेड ऑफिसला आज सत्यनारायणची पूजा आयोजित केली होती. ह्या पूजेला बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे सर्व संचालक, बोर्ड ऑफ डायरेक्टरचे सर्व संचालक, अध्यक्ष आणि सर्व हेड ऑफिसचा स्टाफ आणि ब्रँचेसचा स्टाफ उपस्थित होता. अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणात पूजा संपन्न झाली आणि ह्या निमित्तानं मी कर्नाटक रुरल बँकेच्या सर्व ठेवीदारांना, कर्जदारांना आणि हितचिंतकांना आणि ग्राहकांना सुयश चिंतितो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि नुकतंच रिझर्व्ह बँकेनी ज्या अजिंक्यताराच्या 10 शाखा रिलोकेशन करायच्या होत्या त्याला ऑफिशियली परवानगी दिलेली आहे आणि त्यानिमित्तानं आता आणखीन कर्नाटक रुरल बँकेचं कार्यक्षेत्र विस्तृत होणार आहे. ज्या ठिकाणी कर्नाटक रुरल बँकेच्या शाखा नाही, उदाहरणार्थ पुसेसावली, रत्नागिरी किंवा लोणंद, बारामती, ह्या दुर्गम भागामध्ये जिथं आपल्या बँकेच्या शाखा नाहीत पण आपले ग्राहक तिथं नक्कीच आहेत, त्यांना ह्या सगळ्या कार्यविस्ताराचा फायदा होणार आहे आणि त्यानिमित्तानं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुप्रभात. आपल्या बँकेच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांचं मी अधिक स्वागत करतो आणि सर्वांना बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. बँकेच्या वर्धापन दिनाबरोबरच आपल्या बँकेच्या संचालिका आणि सौप्रश्मी हिरोमोहिनी यांचाही आज वाढदिवस असतो. तो एक आपला आनंदाचा क्षण आहे, त्यांचाही वाढदिवस आपण साजरा करायचा आहे. त्याचबरोबर बँकेचे जनरल मॅनेजर आणि ज्यांच्या कार्यकाळात आपल्या ट्रेझरी डिपार्टमेंटची स्थापना झाली आणि आता उन्नती झाली, असे जनरल मॅनेजर सलीम शेख यांचाही आज वाढदिवस आहे. या दोघांचाही वाढदिवस आपल्या वर्धापन दिनानिमित्त येतो, आपण दरवर्षी साजरा करतोच. 106 वर्षापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांनी समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने बँकेची स्थापना केली आणि तळागाळातील व्यक्तींना एक आर्थिक सामर्थ्य लाभावं, आर्थिक लाभ व्हावा अशा उद्देशाने बँकेची स्थापना केली. तीच ध्येय धोरणे, तेच आपण संस्कार बँकेने इथून पुढे सतत चालू ठेवलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. 106 वर्षाचा इतिहास आपण जर बघितला तर 106 वर्षाच्या इतिहासामध्ये बँकेचं फक्त 7 ते 7 संचालक मंडळी होऊन गेलं आणि फक्त 13 चेअरमन बँकेला लाभले आणि 13 चेअरमनपैकी ज्या चेअरमन साहेबांनी आपल्या हायस्ट रेकॉर्ड केली त्यांची 20 वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आणि 21 वर्ष त्यांना उद्देश असा की 21 वर्षाच्या कालखंडामध्ये
त्यांना ज्यांनी साथ दिली असा रश्मी वगैरे बहिणींचा आज वाढदिवस आहे, तर त्यांचा सुद्धा एकूसाठी त्यांनी काला सुद्धा असा वाढदिवस कोणास शेवटी घरातलं पाठिंबा असल्याशिवाय सपोर्ट असल्याशिवाय ही प्रगती किंवा हे असं समाजकारणाचं काम करू शकत नाही असं माननीय अध्यक्षांनी आपल्या एपिसोडच्या कामकाज पूर्ण केलं आहे. त्यांना आपल्या माननीय लक्ष्मीवर वहिनींनी त्यांना पाठबळ दिलेलं आहे आणि त्यांचाही वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्याला आनंद असतो. माननीय कुटुंबप्रमुख माननीय भाऊंना विनंती करतो वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवा भुके द्यावा आणि त्यांनी बँकेचा वाढदिवस आहे.